नमस्कार, गोमंतक टी व्हीचेर तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. गोंयभरच्यो म्हत्वाच्यो खबरो घेवन हांव दिप्तिका खोडकर, गोमंतक टुडे ह्या बुलेटिनाक सुरवात करता. सविस्तर खबरां पयलीं पळोवयाच्यो मुखेल खबरो. दिल्ली शेनवारा जाली सगळ्या राज्यांच्या सदस्य नोंदणीची आढावा बैठक. 18 दिसांत जाले भाजपाचे विक्रमी 4 कोटी सदस्य. विठ्ठलापूर साखळी 11 वर्षाच्या भुरग्याचं खून करून एकलो तरणाटो झालो फरार. दिवचल पोलीस करतात तपास. फडफड्या एटीएम फोडिल्या प्रकरणात दोघोय दुबावितांक सुनायल्या 3 दिसांची पोलीस बंदखण. गॅस कटराचो वापर करून फोडिल्ले एचडीएफसीचे एटीएम. गोंयात वाढपाक लागल्यात गुन्यांवकारी घडणुको. केपे तशेंच काणका वाठारांत 2 बायलांच्या गळ्यांतल्यान फारायली भांगराची सरपळी. हेरांनी रावचे सादूर. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी मदीं नात कसलेच मतभेद, सांगता काँग्रेसीचो उपाध्यक्ष सुनील कवटणकर. गोंयच्या हिता खातीर काँग्रेस आप आणि गोवा फॉरवर्ड एकठांय करतले काम. आणि एकोशी पोंबुर्फा ओळावली वाठारातले इको सेन्सिटिव्ह झोनात वाढल्यात बेकायदेशीर बांधकामां. करात कारवाय, थळाव्यांनी केलं निवेदन सादर. आता खबरो विस्तारान. विठ्ठलापूर साखळी 11 वर्षाच्या भुरग्याचे तकलेचेर फातर घालून खून केलो. चंदू मूळ शेगाव महाराष्ट्र नावाचो तरणाटो फरार. कामावयल्यान काढलो हे तिडकीतल्यान नव्या कामगाराच्या ल्हान भावाक मारिल्ल्याचो दुबाव. दिवचल पोलीस करतात तपास. विठ्ठलापूर साखळी हांगा एका 11 वर्षाच्या भुरग्याचो खून जाल्ल्याचो धक्कादायक घडणूक उक्तडार आयली. डेरीचे काम करपी कामगारान कामावयल्यान काढून उडयल्ल्याच्या रागान डेरीचे काम करपी दुसऱ्या कामगाराच्या भावाच्या तकलेचेर फातर घालून खून करून फरार झालो. काही दीस पहिली उत्तर प्रदेशातल्यान एकलो कामगार आपल्या भावाक घेऊन साखळे डेरीचेर आयल्लो. या कामगाराचो भाव दिव्यांग आशिल्ल्यान तो तांच्या वांगडा एकाच रुमान रावतालो. रातच्या वेळार न्हिदेल्ल्याचो फायदो घेऊन 11 वर्षाच्या दिव्यांग भुरग्याचो खून करून घडणूक थळा वयल्यान ताणे पळ काढली. उपरांत दिवचल पुलीचे घडणूक थळा वचून पंचनामो करून कोर्ट ताब्यात घेतली. फुडलो तपास सुरू आसा. गोमंतक टीव्ही खातीर साखळे सावन रविराज चारी. हडफणे वाठारातल्या एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन अनवळख्या चोरांनी फोडले. गॅस कटराचो वापर करून एटीएम फोडले आणि भितर आशिल्ले 4.72 लाख रुपये फारायले. या प्रकरणात आयतारा अणजूण पोलिसांनी रुस्तम अब्दुल हक आणि मिजामुर रेहमान मुल्ला या दिल्लीच्या दोघा चोरांक अटक केली. आता दोघोय दुबावितांक 3 दिसांची पोलीस बंदखणाची ख्यास्त सुनायल्या. शटर डाउन था, मैंने उठाया शटर को तो मैंने पाया कि एटीएम कटा. मैंने तुरंत इंफॉर्मेशन दी अपने स्टाफ को. बस उसके बाद स्टाफ आया. ये सब कभी कितने बजे हुआ था? ये समथिंग वो कैमरे में सीसीटीवी कैमरे में दिखाया समथिंग 5:24 या 25 उसमें दिखाया. यानी सुबह 5 बजे. कुछ मालूम पड़ा कितने लोग थे? सीसीटीवी वो फुटेज निकाले वो पुलिस वालों के पास है. आपने जब सुबह मशीन एटीएम का जो शटर है ना वो खोला, खोलने के बाद आपने अंदर क्या देखा? उसके अंदर मैंने देखा एक एटीएम ठीक सही है और दूसरा कटा हुआ. दो एटीएम मशीन थे? यस. अच्छा, एक कटा हुआ था. कहाँ से? मैंने पहले तो समझा एक आग लगा क्या, मैं समझ नहीं पाया. फिर मैंने देखा है उधर फरिया और वो पड़ा तो मैंने साथ चोरी होगी, इसलिए मैंने अपने स्टाफ कॉल करके बताया. ओके, बाद में पुलिस आई. उसके बाद कुछ कितना कैश चोरी हो गया ऐसा कुछ? उनके मतलब उन लोगों ने बताया है, मैंने सुना है, इतना मतलब मेरे को पता नहीं. उन लोगों से मैंने सुना है समथिंग 4,60,000 या 62,000. 4,60,62,000 चोरी हो गया. राज्यात सध्या गुन्यांवकारी घडणुकांनी वाढ चालली असा. दिसान दीस चोरी खून सारख्या गंभीर प्रकरणांनी वाढ जायत चालल्या. केपेच्या कोटमी वाठारात तर खलपवाडो काणका म्हापशा वाठारात 70-80 वर्सां पिरायेच्या बायलांच्या गळ्यांतली सरपळी फारायली. पळयात पुराय बातमी. गोंय हे पर्यटन थळ म्हणून नामनेक पावले खरे, मात आयज राज्यात घडपी गुन्यांवकारी घडणुकांनी जी वाढ जाल्या ही सामकी हुस्क्याची गजाल जावन आसा.
अशा घडणुकांचेर वेळार आळबंदी हाडली ना तर गोयकारांक खर परिणाम सोसचे पडटले हे खरे. खून, चोरी, अपहरण, अत्याचार सारख्या गंभीर प्रकरणांचे आकडे वाढपाक लागल्यात. दीस असू वा रात चोरांक कसलोच फरक पडना. आयतारा म्हापशेच्या काणका वाठारात सकाळी 7 वरांच्या सुमाराक 80 वर्सां पिरायेच्या बायलेच्या गळ्यातली सुमार 2 लाखांची भांगराची सरपळी चोरांनी फारावन व्हेल्ल्याची घडणूक ताडार आयली. रस्त्यार सीसीटीव्ही कॅमेरात ही पुराय घडणूक रेकॉर्ड झाले असुये असो अदमास असा. सकाळी 7:15 उठून हांव शॉपार येतली. 7:30 शॉपार येयली. शॉप उघडले, दूधवालो येयलो. दूधवालो येयलो तितल्यान तेका चेडवाक हांव आपोवंक येयली. दूध कितले घेवया गा म्हणून विचारूं. तितल्यान हे दोग जाण येयले. हे दोग जाण येयले. एक तो गाडयेरूच रावलो आनी एक तो येवन हांगा उबो रावलो. एक गाडी स्टार्ट मारून थंय गाडयेरूच रावलो. तेणी हॅल्मेट घातलेलें तोंडाक आनी तो दुसरो येयलो. तेणी ब्लॅक कलर कॅप घातला, मास्क घातला ब्लॅक कलर, सारके फूल पॅक केला, फक्त दोळे दिसता. जॉकेट घातला ब्लॅक कलरचे आनी ह्या हातीन तेज्या बोटान कासवाची कशी कितें मुदी आसली काळी जाल्ली. आनी पयलीं येयलो आनी हेजे कडेन सिगरेट मागी हांगा उबी आहा. तो तिच्या फाटल्यान थंय आनी हांव हांगा पयलीं येयलो आनी सिगरेट दी म्हणून हांवें सांगलें कितें सिगरेट ना, म्हाका मास्क घालून येयला म्हणून धांव. कित्याक ह्या पयलीं 2 अशें जाला सिगरेट हांवें ताका ना म्हणूंक लागलें. आनी मागीर म्हणूंक लागलो आनी ती पानिका बॉटल देतो म्हणूंक लागलो. पानिका बॉटल दिता आनी ती हांगा हिका हांव सांगता आई वयर वच घे वयर वच. तिणें तिका आयकूंकूय मातशें आली कमी येता, तिका तें आयकूंक येयना जालें म्हणटकूच 3 सांगलें ही वयर वचोंक ना. आनी एक 2 खेप हांव घालून तेका उदकाच्यो बाटल्यो हांगात आसल्यो ती उदकाची बाटली दिवन वयता म्हणसर दोनूय हात तेणी फाटी घातले. घालिना फुडें देवान पळय हांव धांवलें इतल्यान गाडयेर बसोन पळय. तो एक दिसाची पोती बाबडो भुरगो घेवन येयलो, तो पासून धांवत येयलो. तेकाय कळोंक ना कितें जालें. तर म्हाका दिसलें आंटी कितें जालां कितें जालां. तर म्हणजे चेन मारून गेलो. हे फावट ही 3री फावट जाली. पयली एकदां काडली ते थंयसून येताली ती तेन्ना लिंगोडकारा गेले तेंच्या दारान. तो बाबडो भुरगो फाटसून गेलो तेंचो धांवत तेन्ना मेळोंक ना. पयली 8 पावनाची मारली तेन्ना हांगा बसली सकाळ फुडें अशें सकाळचो. आनी आयजूय तो ह्याच टायमाक सकाळचोच येयला. आनी आतां कंप्लेन केली आमी. आतां पळोवया पुलीस कितें करता. ते कॅमेरा सगळ्याक आसा. ते फुडें जीम आहा थंय पासून कॅमेरा आहा. फूल कॅचअप जाता थंयसर रस्त्या वयले. तर केपेच्या लवण्याभाट वाठारात सकाळी 11 वरांचेर आपल्या घरा भायर सान्न मारपी एके 70 वर्सां पिरायेच्या बायलेच्या गळ्यातली भांगराची सरपळी फारायली. थळव्यांच्या म्हणण्या प्रमाण अशा तरेची भांगराची सरपळी फारावपाची ही 3री खेप. देखून पुलिसांनी आता खरपणान दिसाचे तशेंच रातचे सक्तीन पेट्रोलिंग करचे अशी थळव्यांची मागणी आसा. साण मारताना काढले आणि काय नाही. पयलो हांव मशीन कारे सांगून मान गेलो मशीन आणि हांव मागीर त्याक साण मार लागलो. सगळ्या कुडक्या मारली आणि ती मार घाल कुडक्या जाती बरं आणि ओळ केली. आणि लोकां रस्त्यार ते डेकून दवरला अशें म्हणून वचपा आम घेतले शिशिलें आनी ती रस्त्यार गेलें मारूं म्हणून. मागीर कितें केलें कोण कशें सोपळी कशी काड तुगेली सोरपळी म्हाका बेश्टे की 3-4 लागलोले भाशेन केलें. तोंड दिश्टी पडना आसले ना तेश तोंड दिसलें. कितें विचारपाक लागलें म्हणजे कितें चालें म्हकडे माणटे विचारू आनी म्हाका आनको हें करूं तेंगे आयकोन दिलें ना अशें मी गडे हात गायलो गेले. खंयच्या सायडी गेले हे सायडी गेले. तकले कितें घातलेले तकले तेश कोन बारीक साणी म्हाका चोपा तेंगे. पडली बी काडटा ना पडलो ना तशें अशें करून ओडूं जाणा आसलो पळय तें जात म्हळ्यार आनी बेश्टेंच तोंडा तुज्या गेलो तितलें तोंड पासून तेंची दीस पडपाक ना तें कितें काय आसा म्हणून. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी मदीं कसलेच मतभेद ना. दोनूय राजकीय पार्ट्यो आपापले पक्ष संघटन वाडोवपाचे दिश्टीन काम करतात अशें काँग्रेसीचो उपाध्यक्ष सुनील कवठणकर सांगता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकराच्या स्टेटमेंटा उपरांत निर्माण जाल्ले वादाचे फाटभुंयेर कवठणकर उलयलो. 40 मतदारसंघात काँग्रेस पक्ष घटमूट करपाचे प्रदेशाध्यक्ष पाटकराचे विधान म्हळ्यार मुख्यमंत्र्याच्या स्क्रिप्टीचो भाग अशी जाहीर टिका आपचो गोंय मुखेली अमित पालेकरान केल्ली. काँग्रेसीचो गोंय प्रभारी माणिकराव ठाकरेनूय अमित पाटकराच्या विधानाक तेको दिल्लो. हेच फाटभुंयेर उलयतना काँग्रेस उपाध्यक्ष सुनील खवटणकर सांगता काँग्रेस आनी आपामदीं कसलीच वादावादी ना खंय. गोयच्या हिता खातीर काँग्रेस आप आनी गोवा फॉरवर्ड हे तिनूय पक्ष एकठांय काम करतले अशें ताचें म्हणणें. ऑलरेडी प्रत्येक पॉलिटिकल पार्टी आपलो आपलो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स वाडोवपाचो प्रयत्न करतलो. प्रत्येक मतदारसंघान आपलें काम करतलो. त्या अनुशंगान आमची पार्टी करतली, आम आदमी पार्टी करतली. आनी म्हाका दिसता अशे डिफरन्सीस अशें कांय ना. डिफरन्स ऑफ ओपिनियन हे ते मातशे जातात कित्याक पॉलिटिकल पार्टी अलायन्स आसता खुबश्यो गजाली आनी अजून इलेक्शनाक अडेज वर्सां उरल्या. पण बीजेपीच्या विरोधात म्हाका दिसता आमी काँग्रेस पार्टी आम आदमी पार्टी तशेंच बाकीचे गोवा फॉरवर्ड जावं आनी खंयच्यो पार्ट्यो ह्यो सगळ्यो बरोबर उब्यो आसा.
कित्याक गोंयचे हित आनी गोंयकारांचे हित राखपा खातीर. पण एज फार एज फाल्यां इलेक्शन इज कन्सर्न, सीट शेरींग इज कन्सर्न, डेट डिसिजन वील बी टेकन बाय द हायकमांड. आणि ताजे बद्दल काय आहे ना, किती असं बारीक सारीक डिफरन्स ऑफ डिफरन्सीस, डिफरन्स ऑफ ओपिनियन हे जातात राजकारणात. पण हाजो अर्थ हे नाही की इट इज अ कंप्लीट फूट पडली. रे बीजेपीचे लोक ते खूप मार्केटिंग करण्याचे सुद्धा प्रयत्न करतात की इंडिया अलायन्सान फूट पडली, हे पडली, ते पडली. आम्ही आजे पहिली ना, आम्ही आताही फ्रेंड आणि आजे फुडे सगळे जण फ्रेंड उरतले. कित्याक आम्ही सगळे जण बरोबर आयल्या गोंय वाचवपाक गोंयकारांच्या हिता खातीर. आणि सगळ्यांक बरोबर घेऊन, सगळ्यांक बरोबर दवरून फुडे वाचप हे म्हाका दिसता काळाची गरज असा. कित्याक फाल्यां आमी हाचे पयलीं पळयलां की स्प्लीट वोट जावन बीजेपीक भरपूर फायदो मेळ्ळा. बीजेपी डायरेक्ट इलेक्शन जिंकूंक शकना आनी बीजेपीनूय हें पळयलां आनी आमकां ताजो एक्सपिरियन्सूय आयला. सो म्हाका दिसता सगळ्यांक बरोबर घेवन वचप आनी तें कशें वचप तें हायकमांड आनी पार्टी ओवरऑल कलेक्टिवली डिसायड करतली. पण वचप हें गरजेचें आसता. त्या प्रमाणे आमकां येता ते काळांत वी वील पूट थिंग्स इन ऑर्डर. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. एकोशी पोंबुर्फा ओळावली वाठारांतल्या इको सेन्सिटीव्ह झोनात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामां झाल्या. या बांधकामांचेर कारवाय करची अशी मागणी थळाव्यांनी केली. थळाव्यांनी हे विशींचे निवेदन थळावो आमदार कार्लोस फेरेरा हांकां दिले. ते आमचे फॉरेस्ट, आमचे ऑर्चर्ड्स, आमचे हिल्स आणि आमचे नो डेव्हलपमेंट स्लोप्स आर अंडर अटॅक. दे आर अंडर अटॅक बाय ऑल अदर पीपल हू आर कमिंग हियर, नॉट ओनली आवर कॉन्स्टिट्युएंसी बट एव्हरीवेअर अक्रॉस गोवा. That is why I needed to protect our areas. So I made this demand before the minister and I even put in writing. Please remember this, I made in writing. And he assured to me that all these which representation I made, all are being accepted. One. Number two, I will examine about reverting what he has done before that assurance was given. That's another part. Third is, we have to take steps. आमचे सगळे जमीन प्रोटेक्ट करपाक. सपोज यू वॉन्ट टू सेल इट, एन्जॉय अ फॉरेस्ट, कीप अ फॉरेस्ट, वी ऑल्सो वील एन्जॉय द फॉरेस्ट, बट डोंट मेक इट अ नॉन फॉरेस्ट वन. डोंट चेंज द नेचर ऑफ द लँड. यू अंडरस्टँडिंग? दे आर क्लासिफाइड एज इको सेन्सिटिव्ह वन अँड इको सेन्सिटिव्ह टू एज पर द आर पी जी 2021 विच वॉज कॅरीड आउट आफ्टर अ इन्स्पेक्शन. आता आमकां सरान दिला एश्युरंस दिला की रिप्रेजेंटेशन जे आम्ही दिले पळय ते सीएमाक रिप्रेजेंटेशन करतले. सरान दीम दाखय म्हटलं आपल्याक पयली आनी सो ते मागीर आमी प्रोड्यूस करतले. सगळे जाण अहेत विलेजर्स जे आसा हांगा गेला पळय ते सीएमा कडेन उरतले. आमी तुम्ही सॅटिस्फायड आसा हे मिटींग? या आमी सॅटिस्फाय आहात सध्या. बट काय आता फुडें आमी कोर्टान वयचे पडले जाल्यार कोर्टानूय वयतले. जर काय 17(2) अंडर कोर्टानसून करिना ते जाल्यार मागीर फुडें आमकां प्रोटेस्ट करचो पडलो, ऑल गोवा लेवल पासून प्रोटेस्ट करचो पडलो, तेवूय करतले आमी. बट आमच्या विलेजीन जे आहा पळय एकोशे पोंबुर्फा, आमी आता एक वर्स जालें झगडटा ओलावली, ह्या पोंबुर्फा आमच्या कॉन्स्टिट्युएंसीन आमी करपाक दिवचे ना. आयतारा सांतिनेज रस्त्याचेर वचपी दुचाकी आनी कारीचेर अचकीत माड कोसळून पडलो. सुदैवान जिवीत हानी जावंक ना, मात दोनूय गाडयांचे बरेच लुकसाण जाले. स्मार्ट सिटीच्या कामाक लागून सगळ्या माडांची मुळं सैल झाल्या अशें थळाव्यांचे म्हणणे. पळयात पुराय बातमी. नारियल का पेड, गाडी चल घूमने के लिए आए थे. अभी क्या बोला आपको? अभी क्या बोला है? अभी क्या सर, पुलिस वाला स्टेशन को लेके रिपोर्ट लेके रिपोर्ट दे काम देंगे. ओके, रिपोर्ट दिया था हम इसको. ओके, माड गाड़ी चर पड़ला म्हणून इमिजिएटली आम्ही टर्न आउट केलो. आणि हांगा जर पळयता जाल्यार एक फोर व्हिलराचे माड पडला आणि तशेंच एक टू व्हिलर रायडर आहा पळय ते भितर इनपुट आले. ते मातशे इंजर जाला, तेका इमिडिएटली पापा क्लिनीक आहा पळय थंय शिफ्ट केला. पण लेडी का? लेडी लेडी साधारण अंदाज खबर कितले आसतले? ते एक्झॅक्ट खबर ना तेगेली, नांव आहा तेगेले मासिका डिपुन्ना म्हणून तेजे नांव आसा. तपाल क्लिनिकान थंय शिफ्ट केला. सो गाडी वयताना तेचेर माड पडलो? हय, म्हणजे गाडी दोन मुवींग आसल्यो. ते टुवर्स हांगा वयताले सारखे. आयतारा दुधसागर जीप टूर असोसिएशनाची बसका झाली. या बसकेक दुधसागर जीप टूर असोसिएशनाच्या वेबसाईटीचा गैरवापर झाल्याचा दावा दुधसागर जीप टूर समितीन केला. सुमार 8 कोटी रुपयांचा गैरवापर झाला असे समितीचे म्हणणे. देखून मुख्यमंत्र्यांनी या घडणुकीची सखोल चौकशी करची आणि दुधसागर धबधब्याचेर आशिल्लो GTDC काउंटर बेगोबेग काढून उडोवचो अशी मागणी दुधसागर जीप टूर समितीन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे कडेन केली. जी वेबसाईट असा, जे फाटले आमचे कमिटी मेंबर्स
तांकां जो सर्वीस प्रोवायडर म्हणून त्याच्या विश्वासाचेर तांच्यांनी जी सर्वीस प्रोवायडराक तांच्यांनी वेबसायट दिली डोमेन सकट आमची ती ते सर्वीस प्रोवायडरान त्याचे मिसयूज केल्ली आसा. कित्याक ती तो डायरेक्ट तो जी डी सीन गेलो त्याने ॲग्रीमेंट केलो आणि त्याच्या नंतर ॲग्रीमेंट केल्या नंतर आमच्या मेंबर्सांक त्यांच्यांनी हांगा विदाउट कांयच इन्फॉर्मेशन कांय दिनासतना एक MOU तयार केलो आणि त्यांची एक A4 पेपराचेर तेंच्यांनी सायन घेतली आणि ते त्याला MOU अटॅच केलं. A4 म्हणजे साधी पेपराचे त्याने बाकी जे त्या जॉईन करून लागले ते लिगल डॉक्युमेंट असले लिगल डॉक्युमेंट आणलेले आणि त्याचेर आमगेलो जो एक्स प्रेसिडेंट खांडेकर असा त्याने त्याची एकट्याने सायन केलेली असा आणि त्याने आता ह्या जनरल बॉडीक त्याने त्याची जे किती हे आलेले जे किती प्रॉब्लेम तो त्याने सविस्तर इन रायटिंग दिलेला असा. आता तुमची मागणी किती असा? आमची एकूच मागणी असा आणि इन्क्लुडिंग आमचे सगळे 421 जे ओनर असा त्यांची एकूच मागणी असा जो जीपीडीसी काउंटर असा त्याचा ठाम विरोध असा आणि आम्ही आमदाराच्या प्रॉपर चॅनल आम्ही माननीय मुख्यमंत्री तिचे कडेन आम्ही मिटींग केलेली असा. माननीय मुख्यमंत्र्यान आमकां एक आश्वासन दिला आणि उत्तर दिला की आपूण सगळे कन्सर्न डिपार्टमेंटाक घेऊन आमकां इन्क्लुडींग आमकां घेऊन एक मिटींग अरेंज करता असं म्हणून आमकां माननीय मुख्यमंत्र्यान सांगलेलं असा आणि आमकां तेजेर पूर्ण विश्वास असा खंय तरी एक तोडगे येतलो. कित्याक आमी माननीय मुख्यमंत्र्याक फक्त एक नजरे हाडला कितें म्हणून की 2 ऑक्टोबराच्या जो सिजन आमचो चालू जावचे पयलींच ती मातशी मिटींग अरेंज कर कित्याक जेणे करून आमगे लोक मातशे मातशे हितूंतल्यान मातशे तयार शकतले. आमी 3 पॉयंट मागलेले 3 पॉयंटाचे तेणें आन्सर दिला नो सच इन्फॉर्मेशन इज अवेलेबल एज पर ऑफीस रिपोर्ट म्हळ्यार हेल्थ डिपार्टमेंट सांगता. एक जालें कळ्ळो हो GTDCचो जो एग्रीमेंट आसा पळय तितू भितर GTDCन पयशे कितले पावल्या आयज पर्यंत 3/1/2024 ते टील डेट म्हणटा कितले पावल्या 34,30,440 रुपया. आयज इतलेच पयशे GTDCन पावता. जमा कितले जाल्ले? आतां जमा जाले ते पळय हे 8 कोटीचो सुमार हितून हे आसा 8 कोटी मध्ये तरी मधली पैसे गेली खंय गेले. आता पळय GST म्हणटा आणि तुमकां आणि एक नजरे हाडटा. आम्ही कुळ्या गावात असा ज्या जाग्यावर आज जिप्सा दुसागर जिप्टूर असोसिएशन यांची जनरल बॉडी मिटींग आली आणि त्या मिटींगेन आज महत्वाची भूमिका झाल्या महत्वाची ठरावाचेर ठराव घेतलेला असा की जी सरकारान त्यांची वेबसाईट घेतलेली असा जो सर्व्हिस प्रोव्हायडर जो कोण नेमला आणि GTDC अंतर त्यांची वेबसाईट आलेली ती त्यांच्यानी घेतल्या ती वेबसाईट त्यांच्यानी आमकां परत दिवची. आम्ही त्याचे रिसर्च किती आहात त्याचं जो गव्हर्नमेंटात किती भरपाचो तो आम्ही कर भरता. विनाकारण 257 रुपया घेता त्याची 50 रुपयाचो हिशोब मेळटा बाकीचो हिशोब मेळना असे अध्यक्षान सांगल्या. जनरल बॉडी ह्या विशयाचेर बरीच घातलेली असा. दुसरी म्हणल्यार जो हांगा त्यांच्यानी मागणी आसा की 2 ऑक्टोबराक ते चालू करपाची अशी त्यांची मागणी आसा पूण त्या संदर्भात जो रस्तो बी किती आता पहिली चालू करूया मागीर रस्त्याची बी काम करूया अशी त्यांच्यानी हांगा जनरल बॉडी मिटींग ठरयली आसा. आणि जे कोणी हे केला जी सर्वीस प्रोवायडर जो कोणी नेमलेला त्याची जी वेबसाईट कोणी घेतल्या त्यांचेर सकल चौकशी मुख्यमंत्र्यान करची आणि आमकां न्याय दिवचो हे अध्यक्षान सांगले असा. गोमंतक टीव्ही खातीर कुळेच्यान एकनाथ खेडेकर. भाजपाचे पक्ष सदस्य नोंदणीचं सगळ्या राज्यांची आढावा बैठक शेनवारा दिल्लीत झाली. मोहिमेचे राष्ट्रीय निमंत्रक विनोद तावडेच्या उपस्थितीत ही आढावा बैठक झाली. गोयच्या या मोहिमेचे राज्य निमंत्रक सर्वानंद भगत आणि सहनिमंत्रक सिद्धार्थ कुंकळेकर हांनी उपस्थिती लायली. सर्वानंद बाब तुम्ही सध्या दिल्ली असा आणि नॅशनल लेव्हलाचेर मेंबरशिप जी ड्राईव्ह असा त्याचं सध्या आढावा घेता आणि तुम्ही एक मिटींग अटेंड केली कसली ती मिटींग असली आणि कशी किती मेंबरशिप गोयची मेंबरशिप ड्राईव्ह कशी चालली? आमची काल म्हणजे रिव्ह्यू मिटींग झाली नॅशनल लेव्हलाचेर सगळ्या स्टेटीची मेंबरशिप ड्रायव्हाचेर. आम्ही स्टार्ट केल्यावर मेंबरशिप ड्रायव्ह 18 दिस झाले आणि 18 दिसां भीतर ऑल ओव्हर इंडिया 4 कोटी मेंबर कालपर्यंत काल रातचे पर्यंत रजिस्टर झाले असतात आणि एक बरो रिस्पॉन्स सबंद देशभरातल्यान या मेंबरशिप ड्रायव्हाक मेळटा आणि माननीय नरेंद्र मोदीच्या नेतृत्वा खाला आणि JP नड्डाच्या अध्यक्षते खाला जी मेंबरशिप ड्रायव्ह सुरू असा आणि विनोदजी तावडे माननीय आमचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी आहे त्याचे कन्व्हेनर असत त्यांच्या या मेंबरशिप ड्रायव्हाक आमकां सबंद हिंदुस्थान भरच्यान बरो रिस्पॉन्स मेळटा हे आमकां दाखोवन दिता की अवघ्या 18 दिसां भितर 4 कोटी मेंबरशीप आजपर्यंत जाल्ले असा.
गोयची कशी किती म्हणजे आता सध्या मेंबरशिप? गोयात सुद्धा खूप बरो रिस्पॉन्स असा. साधारणशी आम्ही चौथीच्या 2 दिवस पहिले म्हणजे 3 तारखेच्या गोयात लॉन्चिंग केले मेंबरशिप ड्रायव्हाचे, आणि मागीर 5-6 तारखेच्या म्हणजे चौथीच्या हातून भीत आम्ही आमचे सगळे गोयकार भाव चौथीच्या हातून गेले. आणि अनंत चतुर्दशी झाल्यानंतर 17 तारखेनंतरच्यान परत एकदा आम्ही मेंबरशिप ड्रायव्हा खातीर जो आमचे सगळे माननीय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जे असतात आमदार मंत्री त्यांची बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी घेऊन आम्ही सगळ्यांनी टार्गेट प्रत्येक आमदाराक आणि प्रत्येक मंत्र्याक दिले असतात. तसेच काल सुद्धा आमचे प्रदेश अध्यक्ष सदानंदभाई तनावडे यांनी सगळे मंडळाचे अध्यक्ष तसेच मंडळाचे सगळे प्रभारी यांच्याकडे परत एकदा बैठक घेऊन संबंध 40 मतदारसंघांक मेंबरशिपीचा रिव्ह्यू घेतला. आणि येणाऱ्या 25 तारखेर म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती जी असा त्या दिसाक आम्ही महा मेंबरशिप ड्रायव्ह म्हणल्यार संबंध गोंयभर प्रत्येक बुथा वयल्यान मेंबरशिप ड्रायव्ह करपाचो देश पातळीचेर आम्ही ठरविले असा पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीच्या निमतान 25 सप्टेंबराक. आणि गोयातही बी आम्ही संबंध बुथाचे 40 मतदारसंघात सगळे आमचे इलेक्टेड सरपंच पंच काउन्सिलर ZP आमदार मंत्री तसेच मंडळाचे अध्यक्ष जनरल सेक्रेटरी असतले प्रभारी असतले किंवा आमचे सगळे कार्यकर्ते बूथ स्तरा वयले प्रत्येक बुथाचेर भोवन त्या दिसा एक मेगा मेंबरशिप ड्रायव्ह आमचा देशभर दौरलेलो असा तातून आम्ही पार्टिसिपेट जातले. ओके येस या भूतानी प्रमाण आणखी एक प्रकल्प गोयात येतात ते खातीर थिये 2,64,000 जाग्याचे रुपांतरण केला. IPBच्या वेगवेगळ्या प्रकल्पाच्या नावान जमनी हडप करपाचे सरकाराचे यत्न सुरू असतात असो आरोप काँग्रेसीन केला. IPBचे सुरू आशिल्ले प्रकल्प बेगोबेग बंद करचे अशी मागणी काँग्रेसीन केल्या. भरपूर सिरियस गजाली गोयात सध्या घडपा लागल्या. एक म्हणजे आम्ही रिसंटली आम्ही पळता भूतानी जो प्रोजेक्ट झाला आणि त्या भूतानी प्रोजेक्टा वयल्यान सबंद गोंयभर एक वादळ उठला. ते वादळा बरोबर म्हाका दिसता सरकार कंप्लिटली एक्सपोज झाला की सरकारान कशें लेफ्ट रायट अँड सेंटर कन्वर्शन्स चेंज ऑफ झोन्स केल्या. आणि इको सेन्सिटीव्ह एरियांनी असले सामके डेंजरस गोंयात आणि गोंयकारांक डेंजरस असे प्रोजेक्ट जे घाल्या ताजे वयल्यान लाँग टर्म इफेक्ट जे गोंयकारांक जातले ताजे वयल्यान म्हाका दिसता गोंयकारूय खंय तरी आज गोंयकारांकूय रियलायज जाल्या की गोंयांक आज एक सामके डेंजरस जाग्याचेर हे सरकार व्हरपाक उठला म्हणून. आणि त्याच बरोबर जसं भूतानी हो प्रोजेक्ट सामको लोकांनी थंय विरोध केला आणि भरपूर गजाली ती भूतानी प्रोजेक्टांच्या भायर सरल्यो. तशेंच म्हाका दिसता एक बूथ नॉर्थ गोवानूय असा, साऊथात ते भूतानी असा आणि नॉर्थात एक बूथ असा म्हणजे ते सबंद नॉर्थ गोवाचो क्राऊन कसो जो पणजेच्या रेश मागूस दोंगर दिसता त्या दोंगराचेर एक बूथ बसला. ते बुथा मध्ये 2 प्रोजेक्ट असा, एक DLFचा प्रोजेक्ट असा आणि एक स्पार्क हेल्पलाईन प्रायव्हेट लिमिटेड म्हणता हे कंपनीचा प्रोजेक्ट असा. आणि हे बूथ जे रेश मागुसाचेर बसला ते भूतान कंप्लीट रेश मागुसचा दोंगर काबार केला. आणि आम्ही हाचे पयली ही गजालीचेर आवाज केल्लो, आम्ही मुख्यमंत्र्यांक आणि ऑथॉरिटीजांकूय ताजे बद्दल आवाहन केले, त्याचप्रमाणे आम्ही कम्युनिकेशन केले, कंप्लेन केल्यो ऑथॉरिटीजांक. आमचे ऑफिस भायर आमचे बरोबर असा व्हायस प्रेसिडेंट फुलिओ डिसोजा, आमचो नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट विरेन शिरोडकर असा, मागीर निलेश बोंग असा आमचो PCC मेंबर आणि संदीप पेडणेकर बाब असा. आणि हे लोक हातूनच्यान म्हाका दिसता जो रेश मागुसो प्रोजेक्ट असलो ताजे बद्दल आम्ही सामके स्टेप वायज कंप्लेन्स खंय करूंक जाय, कितें जे स्टेप्स घेवपाक जाय ती आम्ही घेतल्या. फातर्पा कितल्या ग्रामपंचायतीत सध्या पायाभूत सुविधांचो उणाव असा. ह्या पंचायतीची सध्याची इमारत प्रशासना खातीर कमी पडटा. म्हत्वाचे म्हळ्यार ह्या पंचायतीत कसली बसका वा ग्रामसभा घेवपाक सभाघर नाशिल्ल्या लागसरच्या सरकारी शाळेत बसका घेवच्यो पडटा. पळयात खास रिपोर्ट. फातर्पा किटर ग्रामपंचायतीत सध्या पायाभूत सुविधांचो उणाव असा. ह्या पंचायतीचो जागो प्रशासनाक कमी पडटा. पंचायत घरात प्रशासना खातीर 3 कुडी असतात, तसेच ह्या इमारतीत टपाल खातेय असा. मात सगळ्यात महत्वाचे म्हळ्यार ह्या पंचायतीत कसली बसका वा ग्रामसभा घेवपाक सभाघराची व्यवस्था ना. देखून पंचायतीक दर खेपे ग्रामसभा पंचायत घरापासून कांय मीटर अंतराचेर आशिल्ल्या सरकारी शाळेत घेवच्यो पडटा. 2 फावटी पंचायतीचो टेंडर काढिल्लो, पूण टेंडर घेवपाक कोणच मुखार येना अशें सरपंच शीतल नायक सांगता. तुम्ही सरपंच आसा फातर्पा पंचायतीचे, पूण जे जेन्ना पंचायत म्हणून पळयतात पंचायत घर म्हणटा, हांगा पंचायत घर म्हळ्यार हांगा भितर बसपाकच जागो ना आनी खंय तरी ग्रामसभा शाळे घेत म्हणून आयकला. हो इश्यू आतां ही पंचायत बांदपाचें
किती आता मुखार किती हांगा ग्रामसभा घेऊन मेळना, ॲडमिनिस्ट्रेशन ना, एक वाटेन भितर पोस्टाचे बी असा. आता तुम्ही एज अ सरपंच याबद्दल कसे पळयतात? पळय आमकां खबर आसा की हांगा आमचे ॲडमिनिस्ट्रेशनाक बसपाक जावना जावं सायडीन पोस्ट आसा. पूण कित जालां, आमचे 2013 GIDC अंडर आमकां पास जाल्ली सगळे अमाउंट म्हण फॉर हे बांदपाक. पूण आमी 2013 ते 2017 म्हणल्यार दोन फावटी टेंडर विंडर सगळे केले पंचायतीचे, पूण टेंडर घेवपाक कोण मुखार आयिल्ना. सो ते थंयच रोखडेच उरले आनी ते जावपाक शकलना आमची पंचायत. तशेंच आमकां आतां जागोय बी आतां कितें जालां, जागोय बी कमी जायत गेला. ना जाल्यार आमी फाटल्यानूच हांगा कितें तरी प्रोविजन करपाचें ठरयल्लें आमचें आमी कोण करुना जाल्यार. पूण आमकां कितें जालां, आतां हो रोडूय बी वायडनींग जाता. सो हांगच्यानूय आमची आतां कितें अर्दो जागो खंय पंचायतीचो वता अशें म्हणून आमी आयकलां. सारकें अशें खबर ना पूण वतलो अशें दिसता. सो तेंय प्रोविजन करपाक गेल्यार आमचे कडेन जायना. आमकां खबर आसा की आमी हांगा घेता, आमी ADIचो घेतात परमिशन, आनी सद्या आमी थंय घेतात ती स्कुलान आमची ग्रामसभा बी. पूण आमकां अशें दिसता की आमकां जर कोणी एक खंयची स्कूल ते गव्हर्मेंट हायस्कूल फातर्पा थंयचे क्लासीन आमी संडे आसता म्हणून आमकां ती तेंची परमिशनान घेवपाक मेळटा ADIची. आमगे बरी चलता. पूण जर तर आमकां एक कोणी तरी असो दानशूर व्यक्ती जावं कितें कोणाली जागा आसत तेंच्यांनी जर एक आमकां दियत लोक जातात. किती असा होय लोक येतात, आपली कणा प्रश्न असा म्हणतगी आणि तसे आमचे ग्रामसभेत लोक येतातच आणि लोकही आवाज करता की बाबा तुमचं ग्रामपंचायत ना कित ना. पण आम्ही लोकांना सदां सांगला की बाबा ही असं असं परिस्थिती असा, कोणी जर तुमच्या मधलं सुद्धा एक मुखार येऊन टेंडर ते घेता जाल्यार आम्ही करपाक शकता. गोमंतक TV खातीर रिपोर्टर क्रिस्तानंद पेडणेकर. कुडचडेच्या मार्केटात हेर मतदारसंघातले भाजी विक्रेते आपले दुकान थाटून थंते करतात. स्वतः रोयले गांवठी भाज्यो हे भाजयेकार विकतात, मात अनुवर्सा पाऊस चढ पडिल्ल्यान तांचेर संकश्ट आयला. भाज्यो कुसल्यो ताका लागून अनुवर्सा गांवठी भाज्यांचे दर वाढले अशे विक्रेत्यांचे म्हणणे आसा. तुम्ही रोयतात? तू खंय रावता? उत्तरे. आता कुडचड्यार कितले वर्सां तुवें येता? 50 वर्सां. आता हे मोगी बी कुस्ती चिबडा ती घेऊन येता. आता हांग तुवें खंयची खंयची भाजी हाडल्या? जी गांवठी भाजी खंयची आसा तुजे कडेन? ती कशी कुड्डुकी भाजी? दिसान दुसरी ती खंय शेता आता? म्हणटरी हे वर्स पावस चड पडला पूण जालना हे भाजी बी रोवपाक जालना. आतां म्हारग जाय, कित्याक म्हारग जाले भाजी ना म्हणून? पयली कशी आसलेली? 20 रुपयान बी दिता आनी आतां 50 रुपया दोन दिता, 25. आनी लोक तुमगे भाजी व्हरता गोंयकार व्हरता काय चड भायले आसता? चडशी भाजी कोण चडशी भाजी खंयची? आतां लोक लोकांक गोंयकारांक ही गांवठी भाजी चड आवडटा खंयची? चडशी वयता म्हणल्यार चड भाजी. आतां वर्सा चड भाजी खंयची जाता? कितले चड टेस्ट जाता ती? मुळो केन्ना जाता? मरता. आनी अशी तांबडी चड जाता. आनी मोगी म्हणटा ह्या सिजनाक येता. गोमंतक टुडे बुलेटिन हांगा सोंपता. दिप्ती तुमची रजा घेता आनी अपडेटेड खबरां खातीर पळयत रावात गोमंतक TV.